रोडवर सुरू झालेल्या पाणी गळतीच्या घटनेची दखल घेत एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी कोस्टल रोडच्या बोगद्यातील दोन सांध्यांच्या जोडणीमधून पाणी येत असल्याचे समजले. असे असले तरी त्यामुळे कोस्टल रोडच्या मूळ ढाच्याला कोणताही धोका नाही. तरीही गळती थांबवण्यासाठी बोगद्यात 25 जोडण्या पॉलिमर इंजेक्शन ग्राउंडिंग करून ही गळती तात्काळ थांबवण्यात येईल. यावेळी मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई मनपा आयुक्त भूषण गगरानी, तसेच कोस्टल रोडचे प्रमुख कन्सल्ट, कोस्टल रोडवर काम करणारे अभियंते तसेच पालिकेचे इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पॉइंट आहे ते आणि त्यामध्ये आपल्याला इंजेक्शनद्वारे हे आता 2-3 जॉईंटमध्ये पाणी लिकेज होत असलं तरी मी सूचना केलेल्या आहेत. जेवढे 25 जॉईंट आहेत, इकडे 25 जॉईंट आहेत आणि तिकडे 25 जॉईंट आहेत, या सर्व 25 जॉईंटवर ही प्रक्रिया केली पाहिजे. इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राउटिंग हे केलं जाईल अशा प्रकारचं जॉन यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे या विशिष्ट कामासाठी विशिष्ट टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी केला जाईल आणि त्यामध्ये जे आणखी यामध्ये जे एक्सपर्ट आहेत त्यांचे देखील यामध्ये सजेशन घेतल्या जातील आणि पूर्णपणे याचा कायमस्वरूपी परमनंट हे याच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे. टेम्पररी सोल्युशन होणार नाही, परमनंट सोल्युशन यामध्ये काढू आणि जेणेकरून कुठल्याही नागरिकांना त्रास होणार नाही आणि आता रहदारी देखील चालू आहे. नाही वाहतूक रहदारीला देखील कुठलाही अडथळा नाही कारण मेन स्ट्रक्चरला कुठलाही बाधा नाही आहे. या जॉईंटमधले लीक आहेत, जसं आपण घाटामध्ये आपण मोठे टनल बघतो बोगदे, त्या बोगद्यामधून देखील आपण पाहतो की काही ठिकाणाहून पाणी येतं, परंतु या ठिकाणी जे येणारं पाणी आहे हे 100% पूर्णपणे थांबवण्यासाठी राउटिंग केलं जाईल.